नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे, तूच पप्प्याचे बिस्किट खाती तू का पप्प्याची दिला, आयुष्यात काही गरज नाही। आता नवर देव तो तुम्ही होत नाही तो विषय जवळजवळ फक्त एक काम करा, आयुष्यामध्ये कष्टाशिवाय देव नाही एवढं ध्यानात ठेवा। आता एकाने अशी शंका काढली, देव जर आपलाच आहे मग आपल्या हृदयात आहे तर करायचं कसा, जगात मी काही आणलं नाही आणि मला बरोबर काही न्यायचं नाही हा संकल्प। आता बऱ्याच लोकांच्या पोरांची तक्रार आहे, बाबा शिकूनही नोकरी नाही, शिकून नोकरी नाही, नोकरी नाही। सगळ्यांना जर नोकऱ्या दिल्या तर बाकीच्यांनी शिल्लक राहायचं कसं, 100 पोरं डीएड सुटले 100 शिक्षक करायचे, मग जुन्यांचं काय करायचं? तुम्ही दर्जेदार शिक्षण घ्या, व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा, दर्जा शिकवा। आणि एक पोरानं ध्यानात ठेवा, निगेटिव्ह विचार कधी करायचे नाही, करेक्ट। हो, जी गोष्ट सत्य आहे ती सत्यच आहे। काही लोकांचं पोरीचं निगेटिव्ह काय, आपल्याला इंग्लिश जमत नाही, सोडून दे शाळा, इंग्लिश जमेल आणि इंग्लिश मिडियमला मुलं जरूर घाला, पण मराठीचा नाश होता कामा नये। अहो घरांमध्ये मराठी बोलानच कोणी हो, आई म्हणते टी घे टी 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 चहा, टिपिनने डबा डबा म्हणायला रोग झालाय, टिपिन मॅडमला म्हणतात मिस, वॉटर बॅग हे घ्या, ए वॉटर बॅग काय करता मला। आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या खटोड परिवाराचं आज 11 वर्षे म्हणजे पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे, एक तप पूर्ण केलं ह्या माणसाने। या माणसांच्या डोक्यात फक्त एकच आहे महाराज, की आपल्याजवळ असलेली संपत्ती तर आपण दान धर्मात घालायचीच, पण संत साधू संतांची कीर्तनं ठेवून लोकांमध्ये थोडासा बदल व्हावा हीच त्यांची भूमिका। आणि लोक बदलणं फार गरजेचं आहे आता काळ फार, जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल। हा बस, पोलीस खात्यावर येणारा ताण आणि पोलीस खात्याचं कौतुक करावा, जर पोलीस खातं नसलं कार ते काही करतील मारा, हे रेटावलीच पाहिजे तो। हा बाहेरून पोरगा जेवण आल्यावर आपण लाईट बंद करून आला पाहिजे, इकडे ये श्यामडे, मी पाणी मारून कापू शिकितो तू पाणी टाकून पेतो। मरणाचं झापडलं पाहिजे धरून, आणि पोरांच्या बाबतीतलंही घाबर ए आतापर्यंत 3 ऋतू होते, पावसाळा उन्हाळा हिवाळा, यंदा 4 ऋतू झाले अवकाळा। हा कोणता ऋतू चालू आहे सध्या, कव्हाय पाऊस हे असंच होणार, रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही। ए मग या खटोड परिवाराचं कौतुक करताना पोरांनी ध्यानात ठेवा, एवढे पत्ते पाळा, आणि जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर काय वाचलीच, जोरात गाय वाचलीच, मुलगी वाचलीच, धर्म टिकलाच, महिलांवर होणाऱ्या अन्यायांची संख्या कमी झालीच, आणि व्यसनाधीन पोर वाढलीच। कमी झाली पाहिजे, आणि या सगळ्यांचा धन्यवाद भरतभाऊ रामदासी महाराजांना आणि खटोडला द्यावा, गौतम भाऊंना यांना द्यावा, कारण ही माणसं कोणला वेळ आहे लोकांसाठी करायला आता। हो नाही आता लोकांना या जगातलं हे काम संपलं आहे आता। हो आणि हे होत असताना नव्या वर्षाची सुरुवातच जर पावसानं झाली
आणि पाऊस कशामुळं आलाय माहिती का? आज कीर्तनामुळं आलाय तो. चला तुमचे मेंदू थोडेसे गरम आहेत, तुम्ही टेन्शन मध्ये सध्या, टेन्शन मध्ये. हा, गळ्यात माळ घाला, कपडाला गंध लावा, मायापुढे बसून तुम्हाला एक मिनिट कशाची आठवण आली का? नाही. मग आपण स्वर्गात आहे सध्या. बस स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या येऊ काय? माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आट्याकन बीपी येत नाही. नाही नाही, त्यानं दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, मुलांना सांगितलं, ए मुलांना सांगितलं, मुलींना सांगितलं. आता सर्व्हिसवाल्यांना एक वाक्य सांगतो, आयुष्यात इस्टेट भरपूर कमवा, पण संतती चांगली असली तर कमवा, नाही तर पापाचा पैसा कमवू नका. 30 दिवसाचा महिना आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच आहे, 22 दिवस जातो तरी 62,000 रुपये पगार घेतो, तरी गरीबाकडून सईचे 50 काय घेतो? आणि मग म्हातारपणी येडा होतो, काय करू, काहीच करू नको. मग हे सर्व्हिसवाले रिटायर झाले पागल होत्या. 70 वर्षाचा म्हातारा 65 वर्षाच्या म्हातारी बरोबर रस्त्याच्या कडेला गप्पा हाणीत होता. ए आणि रिटायर झालेला होता, रिटायर. मग ए आता त्यांना नातू बितू होते. मग म्हातारपणी हे खरं सांगतो तुम्हाला, पैसा माणसाला पैशामध्ये 17 खोडी येत नीट आहे काय? पैसा खोटं बोलायला लावतो, पैसा अहंकार वाढवतो, पैसा ग वाढवतो, पैसा क्रोध वाढवतो, पैसा लोभ वाढवतो, पैसा मत्सर वाढवतो, पैसा दुश्मन वाढवतो, आणि पैसा वैरसुद्धा तयार करतो. आणि शहरातलं कामसुद्धा पैशामुळेच येडेवाली करतो. तो म्हातारा त्या म्हातारीला रस्त्याच्या कडेला बोलताना म्हटला, ती म्हातारी त्याला म्हटली, का हो का हो, मी मेले तर तुम्ही काय कराल? तुम्हाला ना तो रडायला लागला, 70 याडा रडायला लागला. आणि तिला म्हणला, नाही इश्क ही मेरी जिंदगी आहे. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे मर जाऊंगा. फूल है गुलाब का. पुढचं वाक्य काय? फूल है गुलाब का, गली की कली क्या, कली किस काम की? पुढं ती म्हातारी म्हणली, ए ती म्हातारी म्हणली, मग तुम्ही मी मेल्याव काय कराल? तो म्हणला, मी येडा होईन, येडा खडे हाणेल लोकांना खडे. मग ती म्हणली, का हो तुम्ही, ए ती म्हणली, का हो तुम्ही खडे हाणाल, मग दुसरी बायको नाही करणार कवा? 70 तो म्हणला, पागलाचा काय भरोसा आहे, पागल कुछ भी कर सकता है. जे विषयानं पागल झालेली माणसं 2014 कार्यक्रमामध्ये नीतीची लक्ष्मी कमवा, कष्ट करा, सुखाने खा, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती लावो, तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य हेतूपर्यंत राहो. काही चुकून शब्द गेले असेल माझं मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या. एकदा प्रेमात मी तुमचा आहे तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे निमतरी ऐकलंच